विधानाच्या पायऱ्यावर आता सत्ताधारी एकवटलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते. गिरीश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गिरीशकडून अधिक वर सत्ताधारी आमदार आता जोरदार घोषणाबाजी करतात. एक अकेला मोदी सप्पे भारी गिरे तो भीट टांग ऊपर अशा शब्दांमध्ये विरोधकांवर सत्ताधारी आमदार जोरदार निशाणा साधताना दिसतात. जाणार आहोत गिरीश गायकवाड यांच्याकडे. गिरीश विरोधक नव्हे तर सत्ताधारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उतरून जोरदार घोषणाबाजी करतात. या ठिकाणी उतरलेले आहेत आणि जो काही लोकसभेचा निकाल लागला त्यानुसार एक बॅनर या ठिकाणी बनवलेला. एक अकेला मोदी सप्पे भारी एनडीए 340 आहे, बीजेपी 240 आहे, तर एनडीए आघाडी 240 आणि काँग्रेस 99 आहे. आणि राहुल गांधींचा या ठिकाणी फोटो छापून त्यावर गाव घ्या, विरोधी पक्षनेत्याचे नाही तर हरल्याचे पेढे घ्या अशा पद्धतीचं बॅनर या ठिकाणी बनवण्यात आलंय. गिरे तोडी टांग ऊपर असा आशय यावर लिहिण्यात आलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी हा आशय वाचला, गिरे तोडी टांग ऊपर, म्हणजे ज्यांची टांग ऊपर झालेली आहे हेच पडलेले आहेत असा संदेश त्यांनी या ठिकाणी दिला. आणि यानंतर ते वर निघून गेलेले आहेत सभागृहामध्ये. आणि त्यानंतर आपण पाहतो हे सगळे दृश्य या ठिकाणी जे सत्ताधारी आहेत ते आता एकवटलेले आहेत, ज्यामध्ये भरत गोगावले आहेत, बोरनाळे आहेत, त्यासोबत संजय गायकवाड आहेत, दादा भुसे आहेत, अनिल पाटील आहेत, जामीनजाई जाधव आहेत, सोनावणे मॅडम आहेत आणि इतर जे